ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। नगर शहर देशात एक नंबर करण्याचा माझा मानस आहे। शाळा अंगणवाडी स्मशानभूमीसाठी भरीव निधी देण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली आहे। राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या 14 तालुकास्तरीय आणि 6 जिल्हास्तरीय पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं, यावेळी ते बोलत होते। शहरातील तपोवन ह्या रस्त्यावर गणपती मंदिरात भजनावरून झालेल्या भांडणात तोफखाना पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हारून मुलानी यांनी पक्षपातीपणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। याबाबत सूर्यनगर येथील विघ्नहर्ता महिला मंडळाच्या महिलांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन दिलं आहे। तसेच महिलांनी या प्रकरणात दोषी असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। नगर शहरामध्ये सध्या उड्डाणपुलाचं काम सुरू आहे। या उड्डाणपुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, शहर जिल्हा किरण दाभाडे आणि सहकारी उपस्थित होते। कोरोना संसर्गाच्या काळामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधील इतर आरोग्य सेवा बंद करण्यात आल्या होत्या, तरी आता इतर सर्व आरोग्य सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी सिव्हिल सर्जन तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील पोखरणा यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे। जिल्हा पोलीस दलाला वेगवान करण्यासाठी DPC फंडातून 20 नवीन गाड्या पोलीस दलाला देण्यात आल्या आहे। या गाड्या SP सुपूर्द करण्यात आल्या आहे। दरम्यान यामध्ये 5 स्कॉर्पिओ आणि 15 बोलेरो अशा 20 नवीन गाड्या जिल्हा पोलीस दलाला जिल्हा नियोजनमधून देण्यात आल्या आहे। या नव्या गाड्यांमुळे जिल्हा पोलीस दल अधिक वेगवान होईल असा दावा प्रशासनाकडून केला जातोय। या बातम्यांसह आपण येथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।